आज शिंदे देखील इथे दाखल झालेले आहेत। आज गिरगाव चौपाटीवर अनेक घरगुती गणपतींचं किंवा मोठ्या मंडळांच्या गणपतींचं विसर्जन इथे पार पडतं आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। संपूर्ण नियोजनाचा आढावा देखील ते घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही गिरगाव चौपाटीवर सध्या दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। माननीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश महाजन साहेब, सन्माननीय मंत्री महोदय, आपल्या सर्वांचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक इथे स्वागत आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। तर मुंबईतील गणेश भक्तांमधील विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। इतर देशातील अनेक वाणिज्य दूत इथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी हितगुज साधताहेत। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी बेलारसू साहेब इथे उपस्थित आहेत। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर अश्विनी जोशी मॅडम इथे उपस्थित आहेत। उपआयुक्त परिमंडळ संगीता हंसनाळे मॅडम आज इथे उपस्थित आहेत। उपआयुक्त परिमंडळ 2 तथा सार्वजनिक गणेश समन्वय समितीचे रमाकांत बिराजदार इथे उपस्थित आहेत। अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उगाडे साहेब इथे उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर ही दृश्य आपण पाहतोय। राज्यभरात खरं तर अगदी उत्साहाच्या वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात येतोय आणि आता आपण थेट नाशिकमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिककरांचा उत्साह काय म्हणतोय, कशा प्रकारे बाप्पाला निरोप देण्यात येतोय? सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। तर दुसरी दृश्य नाशिकची आहेत। नाशिकमध्ये देखील बाप्पांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये देखील भाविक अगदी उत्साहाच्या वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। खरं तर आज गेले 10 दिवस बाप्पा हे विराजमान झाले होते। घरी असतील, घरोघरी असतील किंवा अनेक मंडळांमध्ये असतील। आज या बाप्पाला, आपल्या लाडक्या बाप्पाला सगळेजण
अगदी भावपूर्ण वातावरणात निरोप देत आहेत. ही मुंबईतली दृश्य आपण पाहत असतानाच आता थेट नाशिकमध्ये जाणार आहोत. नाशिकमध्ये देखील भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, नाशिकमध्ये भाविकांचा उत्साह काय म्हणतोय, कशा प्रकारे बाप्पाला निरोप देण्यात येतोय? दहा दिवसांनंतर आपल्या लाडक्या बाप्पाला मनोभावे या ठिकाणी निरोप दिला जातोय आणि नाशिकमधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची ही दृश्य बरंच काही सांगून जाते. एक मोठा उत्साह, एक मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भाविकांची एक अलोट गर्दी जी आहे ती या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डीजेच्या दणदणाटामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला अशा पद्धतीचा निरोप जो आहे तो या ठिकाणी नाशिककरांच्या माध्यमातून दिला जात आहे. एक मोठा उत्साह, एक मोठा जल्लोष जो आहे तो नाशिकमधल्या भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीजेच्या दणदणाटामध्ये, डीजेच्या तालावरती थिरकणारी ही तरुणाई आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती आणि त्या विसर्जन मिरवणुकीची ही थेट दृश्य बघतोय. या ठिकाणी हे रोकडोबा मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहे. एक लहानगी मुलगी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते, तर अनेक तरुण तरुणी जे आहे ते देखील या मिरवणुकीमध्ये आपल्याला थिरकतानी पाहायला मिळत आहे. ज्या प्रमाणामध्ये तरुण आहे तितक्याच प्रमाणामध्ये तरुणी महिला देखील या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहे. त्या देखील या डीजेच्या तालावर आपल्याला थिरकताना पाहायला मिळत आहे. खरं तर अनेक वर्षांपासून डीजेवरती बंदी होती, या वेळेला मात्र काही डेसिबलची मर्यादा घालून या ठिकाणी अशा पद्धतीचा डीजे जो आहे तो वाजवला जातोय आणि त्याच्याच उत्साहामध्ये अशा प्रकारचा आनंद उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. एकूण जर आपण बघितलं तर एक मोठा उत्साह, एक मोठा जल्लोष जो आहे तो नाशिकमधल्या या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात एक गर्दी जी आहे ती या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. उत्साह आहे तरुणांमध्ये आणि तोच उत्साह जो आहे तो अशा पद्धतीने डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाला टिकवून ठेकलं जातं. रोकडोबा मित्र मंडळाची ही गर्दी आहे. असंख्य शेकडो कार्यकर्ते जे आहे ते अशा पद्धतीनं गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहे. रात्री 12 वाजेची परवानगी जी आहे ती विसर्जन मिरवणुकीला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि लाडक्या बाप्पाला निरोप देतोय. 10 दिवस मनोभावे ज्या बाप्पाची आपण पूजा करत होतो तो बाप्पा या ठिकाणी त्या बाप्पाला आपण अशा पद्धतीनं निरोप देतोय. 8वं मंडळ जे आहे ते आता आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय आणि नाशिकमधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला बघण्यासाठी मोठ्या संख्येनं आता मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि एक जल्लोष, एक उत्साह जो आहे तो नाशिकच्या या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण जर आपण बघितलं तर आज राज्यभरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय आणि निरोप देत असताना एक उत्साह, एक जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय. गेली अनेक वर्ष अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा मोठे भव्य दिव्य अशा प्रकारचे देखावे देखील या मिरवणुकीमध्ये, गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नाशिककरांचं आकर्षण ठरतो आहे आणि याच निमित्तानं नाशिककर आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणानं अशा पद्धतीनं निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर आपण बघितलं तर नाशिकमधल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना नाशिककर भावनिक देखील आहे आणि अशा पद्धतीनं जल्लोष देखील दुसरीकडे नाशिककरांचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. बरं, नाशिक, खरं तर नाशिकमधली ही दृश्य आपण पाहिले आहेत. लक्ष्मण, तुमच्याकडे सतत येतच राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आणि आता थेट पुण्यामध्ये जाणार आहोत. सगळ्या मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलेलं आहे आणि अलका चौकातली ही दृश्य आपण पाहतोय. दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीचं रथ खरं तर इथे दाखल झालेलं आहे. थेट आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे जाऊयात. चंद्रकांत, दगडूशेठच्या रथाची दाखवूया. पण तिथे आरती सुरू आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते स्वागताला स्वतः स्वागत मनपातून उठून ही सगळी मंडळी गेलेले आहेत. कारण दगडूशेठचा महिमाच तसा आहे, आपण बघू शकतो. आरती सुरू आहे अलका चौकात. दगडूशेठची आरती होते हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि आज कित्येक वर्षानंतर दगडूशेठचा बाप्पा बरोबर 8:10 टिळक चौकात आला आहे. मोठी क्रांती म्हणायला मिळतो. त्या मिरवणुकीतली खूप मोठा माहेश्वर म्हणता येईल. भाविकांच्या डोळ्याचं पारण पेटलंय. सगळे आपल्या मोबाईलमध्ये बाप्पाची छबी टिपण्यासाठी आसुसलेले आहेत. बघू शकतो वरती रथ किती नयनरम्य दृश्य. हे रथाची महिमा काय सांगावा. दरवर्षी दगडूशेठचं रथ हेच पुण्याचं विसर्जन मिरवणुकीचं खास आकर्षण असतं. पण दरवर्षी होतं काय की मध्यरात्रीनंतर हा रथ सामील होतो. लोकांना अगदी सकाळपर्यंत इथं वाट पाहावी लागतं. पण म्हणूनच दगडूशेठ ट्रस्टने यावेळेस निर्णय घेतला की केवळ भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांना तात्काळ
बसू लागणे प्रतीक्षा करावी लागणे म्हणून दुपारी 4 वाजता बरोबर डॉट दगडूशेठचा बाप्पा आपल्या मंदिरातून बाहेर पडला आणि मिरवणुकीने बरोबर आता 4 म्हणजे 4 वाजून 4 ते आत्ता आहेत 8 वाजले म्हणजे बरोबर 4 तासात ही मिरवणूक टिळक चौकात आलेली आहे. या पुणे विसर्जन मिरवणुकीचा परमोच्च बिंदू आपण ज्याला म्हणून तो इथं गाठला गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच्यानंतर पुढच्या 10 मिनिटात इथं सगळे स्वागत होईल या सगळ्या ट्रस्टच्या मंडळांचं पालिकेच्या स्वागत कक्षात यांचं स्वागत केलं जाईल हाल श्रीफळ देऊन. हे बघ आता ऑलरेडी तिथं दिलं जातं त्यानंतर पुढे विसर्जन नदी घाटाकडे मार्गस्थ होईल. हे पुण्याचा विसर्जन मिरवणुकीचा जो पीक म्हणतो तो आता आज पहिल्यांदा 8 वाजताच आलेला आहे. यानंतर कदाचित हळूहळू कमी होऊ शकते पण ही सगळी गर्दी अर्थातच पुण्यातली ही दृश्य आपण पाहिली. पुण्यामध्ये गणेश भक्तांची मांदियाळी झालेली आहे, गणेश भक्तांची गर्दी झाली आहे आणि बाप्पाची भव्य अशी ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे. तर एकीकडे मुंबईतली दृश्य आपण पाहतोय आणि ही दृश्य पाहत असतानाच आता थेट कोल्हापुरात जाणार आहोत. कोल्हापुरात देखील भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे, मिरवणुका काढण्यात आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, बहुधा आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत जात नाहीये, मात्र सध्या ही मुंबईतली दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाची भव्य अशी मिरवणूक दरवर्षीच काढण्यात येते आणि हीच परंपरा कायम ठेवत खरं तर यावर्षी सुद्धा लालबागचा राजा हा मार्गस्थ झाला आणि सकाळपासूनच मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आपल्या लाडक्या राजाला, आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी इथे मुंबईकर किंवा भक्त दाखल झालेले आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर ढोल ताशांचा गजर आहे, ते सकाळपासूनच आहे कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आता काहीशी मिरवणूक आहे ते कोल्हापूरची रेंगाळल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते. कारण जी प्रमुख आणि मोठी मंडळ आहेत त्या मंडळाने त्या विसर्जन मार्गाचा आहे तो ताबा घेतलेला आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा मोठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय साऊंड आणि लाईट इफेक्ट्स घेऊन सुद्धा काही मंडळ आता दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे मिरवणूक काहीशी रेंगाळल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते. पावसाची उघडझाप कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच सुरू आहे, मात्र तसूभरही उत्साह आहे तो कार्यकर्त्यांचा आणि या ठिकाणी या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. अत्यंत जल्लोषी आणि उत्साही वातावरणामध्ये ही विसर्जन मिरवणूक आता पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर महानगरपालिका आणि प्रशासनानं योग्य अशी सोय केलेली आहे आणि आता जी आपण पापाची तिथीवरची दृश्य पाहतो या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक मंडळांच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा ते सहभागी व्हायला आता सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळते. तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येते. ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते. लाईट आणि साऊंड इफेक्ट्स घेऊन काही मंडळ आता या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते आणि डीजेच्या ठेक्यावरती अनेक ठिकाणी तरुणही आहे ती नाचताना धुंद बेधुंद होताना या ठिकाणी पाहायला मिळते. प्रचंड असा उत्साह आहे तो या सगळ्या विसर्जन मार्गावरती आहे तो आपल्याला दिसून येते. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक लोकप्रतिनिधींचा सहभाग सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसून येतोय. एक या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक मंडळं आहेत ती आता विसर्जन मार्गावरती सकाळपासूनच आहे ती गतिमान पद्धतीनं गेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. सुमारे 567 आहेत ती मंडळं या ठिकाणी विसर्जित झाल्याचं आपल्याला त्यांनी गणेश मूर्त्या विसर्जित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आता काही जी मंडळं आहेत ती प्रमुख मंडळं आहेत, मोठ्या संख्येची मंडळं आहेत ती आता विसर्जन मार्गावरती आलेले आहेत आणि त्यामुळे मिरवणूक काही अंशी या ठिकाणी रेंगाळ्याचं पाहायला मिळते. खासदार धनंजय माणिक हे सुद्धा आता या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर भाजपचे ते खासदार आहेत आणि भाजप किंवा जी सत्ताधारी आता महायुती आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं की मोठ्या जल्लोष आणि उत्साही वातावरणामध्ये सगळे उत्सव पार पडतील त्या पद्धतीनं उत्सव पार पडत असल्याचा दावा येथे त्यांच्याकडून केला जातो. या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रचंड अशी गर्दी ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि मोठा उत्साह कोल्हापूरमध्ये सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळतो आणि पारंपरिक या वाद्यांच्या गजरासह वाल्मीच्या ठेक्यावरती सुद्धा या ठिकाणी कोल्हापूरमध्ये तरुणाई थिरकताना आपल्याला दिसून येते. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आपला संवाद वारंवार होतच राहील.
तुर्तास धन्यवाद। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय, निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळलेली आहे आणि ही संपूर्ण राज्यभरातली दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आणखी एक फोक्सवॅगन व्हर्टिस कॉफीसाठी लाँग ड्राईव्हर निघालेली, बोरिंग रस्ते एक्साइटिंग बनवत जाणारी, प्रत्येक वळणावर सगळ्यांची काळजी घेणारी, कारण व्हर्टिस सोबत प्रत्येक ड्राईव्ह एक ड्राईव्ह नाही, एक अनोखा अनुभव आहे। फोक्सवॅगन। I just took a shower above the clouds. You know why? Because this is the Emirates A380. Come on guys, hurry up. Ar sunna, ek break le lete hain. Guys, I'm telling you, tum logo ko sahi se tracking nahi aata. But that's okay, you can learn. Bro, iska dhakkan dena. Bro, ye red wala hai, sahi wala dena. Bro, dhakkan. Pehle to sahi pani pi na. माणिकचंद ऑक्सिरिच प्राउडली इंडियन। पूर्वी मी जिथे बघायची तिथे फक्त माझे गळलेले केस दिसायचे, गळणाऱ्या केसांनी रात्रीची झोपच उडवून टाकली होती। मग माझ्या डॉक्टरांनी सांगितलं 21 वनौषधींचे केश किंग आयुर्वेदिक तेल मुळापर्यंत जाऊन त्यांना मजबूत करते, केस गळणे थांबवते, नवीन केस उगवते। इंटरनॅशनल हेअर इन्स्टिट्यूट द्वारे प्रमाणित केश किंग आहेत भारताचा नंबर 1 हेअर फॉल एक्सपर्ट। जेयू पोटॅश 2000 आता होईल भरारी पिकांच्या आरोग्य।